अतुल कृषी सेवा केंद्र कविता याशिवाय सरदार ऍग्रीकेमच्या वतीनं कविता या ठिकाणी विविध पिकावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवला आहे. तसंही कृषी सेवा केंद्र जर म्हटलं तर फक्त माल विकायचं काम करते, पण अतुल कृषी सेवा केंद्राच्या वतीनं एक अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. यावेळेस जे शेतकरी आले होते त्या शेतकऱ्याला विविध प्रकारचे जे उत्पादनाचे म्हणजे जे उत्पादनं घेतले त्याने काही गिफ्टसुद्धा देण्यात आले. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमात सह्याद्री ॲग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी नाशिक याचे काही पदाधिकारी आले होते आणि वेगवेगळ्या विषयावर येणं मार्गदर्शन केलं. नेमकी गोष्ट अशी झाली आहे, म्हटलं भाऊ संत्र्या बाबतीत सांगतो तुम्हाला मी. अरे संत्रा आपण पिकवणं शिकलो पण विकवणं शिकलो नाही ना अजून, म्हणजे माल आपला राहायचे आणि भाव दुसरा ठरवते. या महत्त्वपूर्ण गोष्टीवर काल त्या ठिकाणी केलं गेलं मार्गदर्शन. व्यक्त काय झाला आहे, शेतीचा खर्च वज्र वाढला आहे, म्हटलं तो खर्च कमी करून दमदार उत्पन्न कसं केलं जाईल याबद्दल सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आलं. पहा कोणत्या पद्धतीचा कार्यक्रम आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आहे पण तो नंतर आपल्याला दाखवू. नेक्स्ट घे. त्यानंतर स्प्रेडर. स्प्रेडर हे औषध असं आहे साहेब की प्रत्येक फवारणीमध्ये वापरायचं. शेतकरी काय करतं की जेव्हा कृषी केंद्रामध्ये विकण्यासाठी स्प्रेडर किंवा कुठला स्टिकर तुम्हाला ज्यावेळेस कृषी केंद्र मालक देतो त्यावेळेस शेतकऱ्यांचा एक भ्रम असतो किंवा ते सांगतात की नाही याचे काहीतरी 2-5 रुपये याच्यामध्ये जास्त आहे म्हणून हे आपल्याला हे प्रॉडक्ट घेत आहेत सांगतायत. वास्तविक पाहता तसं नाही आहे. स्प्रेडर वापरल्याने तुम्ही वापरत असलेलं जे औषध आहे हे काय होतं की पाण्याचा जो पीएच आहे हा पीएच फार महत्त्वाचा असतो. पाण्याचा पीएच मेंटेन करण्याचं कामसुद्धा आमचं हे स्प्रेडर करते. आज पीएच जर तुमचा बिघडलेला असला तर तुम्ही वापरलेलं समजा 100 रुपयाचं औषध जे आहे तर त्याचा 40% हा रेशो येतो. एखाद्या वेळेस जर का पीएच तुमचा जर वाढलेला असता पाण्याचा तर त्याचं औषध तुम्हाला जो फायदा भेटायला पाहिजे हा फक्त 60% मिळतो किंवा 40% मिळतो. 100 रुपयाचे औषध आपल्याला जर 40 रुपयाचं औषधाचा फायदा जर भेटत असेल तर 60 रुपये आपले हे वाया जातात. पण 3 रुपयाचं जर का त्याच्यासोबत जर स्प्रेडर असलं तर आपलं ते औषध पूर्णतः कामी लागते. ते औषध पूर्ण व्यवस्थित पान शोषून घेण्यास मदत होते आणि तुमचं एक समान औषध जे आहे ते पूर्ण पानांवर फैलवलं जाते. हे काम स्प्रेडर करतं. पी एच हा फार महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचं कार्य हे आपल्या जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये असतं. पी एच मेंटेन करण्याचं कामसुद्धा आमचं हे स्प्रेडर करतं असं त्याच्यामध्ये आपण एक स्लिपिंग एजंट टाकलेलं आहे. नेक्स्ट समोरचं. त्याच्यानंतर सिल्फिट. सिल्फिट 80% सिलिकॉन. सिलिकॉन हा घटक जो आहे हा खूप महत्त्वाचा घटक आहे. पानांमध्ये त्याची कॅनॉपी वाढवण्याचं काम करतं. पानाची लांबी रुंदी आणि त्याची जाडी वाढवण्याचं काम करतं. पानाची जाडी वाढल्यानंतर काय होते की जितकं पान गर्व आहे तुमचं हिरवं राहील, जेवढं पान जाळं राहील त्याच्यावर राश्वसर करणारी कीड जी आहे तीसुद्धा त्याच्यापासून दूर राहते. नंतर फोटोसिंथेटिक क्रिया जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे होते. हे काम हे आपल्या पिकांमध्ये सिल्फिटचं असतं. सम्राट. सम्राट हे जे आहे स्टिम्युलंट आहे आणि हे तुमच्या प्रत्येक वाढीपासून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत देण्याचं एक चांगलं प्रॉडक्ट आहे. समोर जा. कृषी सेवा केंद्र जर म्हटलं तर तिकडून पैसे घेऊन एखाद्या शेतकऱ्यानं आपला मालिका तुमच्या वावरातल्या त्या पिकाचं बी निघो का नाही निघो, तुमच्या औषधीनं ते कीट मरो का नाही मरो. पण कवित्यातलं एक अतुल कृषी सेवा केंद्र आहे त्याच्या वतीनं शेतकऱ्याला एक भव्य मार्गदर्शन कार्यक्रम ठेवला. आपला पट्टा जर म्हटला तसा संत्रा उत्पादक पट्टा. संत्रा पिकवणं शिकलो पण विकणं शिकलो नाही, त्यासाठी हे सर्व मंडळी आज या मंचावर बसून शेतकऱ्याला मार्गदर्शन करा. शेतकरी लय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत, आपण थोड्याशा त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतो. माझ्यासोबत सुरुवातली इकडच्या बाजूनं अतुल भाऊचा. अतुल भाऊ, माझं एक कृषी सेवा केंद्र आहे. माझं काम आहे फक्त माल आणणं, माल विकणं, माल विकला की आपली नोट सर्वे करणं. तुम्ही तर आज या ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन कार्यक्रम बी ठेवला आहे. बरोबर. हॅलो, मी अतुल देवघरे कविता तालुका चिमूर जिल्हा अमरावती. माझ्या फार्मचं नाव आहे अतुल कृषी सेवा केंद्र एंटेडस. मी शेतकऱ्याच्या व्हिजिटवर 20 वर्षापासून शेतावर जात आहे आणि त्याचं उत्पन्न तर मी दरवर्षीच वाढ करत आहे. असे माझे शेतकरी मिनिमम 2500 शेतकरी आहे. पण आता माझ्या डोक्यात असं आलं 2 वर्षापासून का बस शेतकऱ्याला मिनिमम 6-7 वर्षापासून त्यांना शेतमालाची भाव नाही मिळत. तर जे हुंडा पद्धती होती, मिरची आहे, संत्रा आहे, बरेच पीक आहे, कापाशी आहे, तर पिकवत आलं पण विकता नाही आलं. तर ह्या उद्देशानं मी एक मिनिमम 2-4 महिने झाले का मी ती संधी जोडत होतो का तिथं मला एक नाशिकमध्ये सह्याद्री प्रोडक्शन प्रोडक्टवाले मिळाले आणि याचा माध्यम मला उद्योग कुठा नाही
यांच्या माध्यमातून आम्ही सगळं हे जोडलेलं आहे. आता आमचं असं मत आहे का, कमीत कमी शेतकऱ्याला 2 पैसे जास्ती कसे मिळेल, म्हणजे ज्याचा बगीचा 5 लाख 10 लाखात कपत होता तो 20 लाखापर्यंत कसा जाईल, आणि जे किलोची किंमत 30 रुपये होती तिथं 45 रुपये किलो कशी येणार, तर त्याच्या माध्यमातून आज आम्ही शेतकरी मेळावा जोडलेला आहे. तर याच्यामध्ये आमचा उद्देश आहे का जास्तीत जास्त पैसे होईल, पैसे झाले तर घरदार होईल, शिक्षण होईल, आणि तो जो शेतकरी आज शेती विकून कर्जबाजारी होत आहे ह्या कर्जबाजारी झाला नाही पाहिजे, ह्याच माझा उद्देश आहे. याच्या माध्यमातून आपण ऐकलं. आता एक असा चेहरा मी तुम्हाला दाखवतो, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन नाशिक मधलं एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो. ऍक्च्युली सर काय होते की आम्ही विदर्भातले लोक आहोत, आम्ही तसेच नांगं पडेल आहोत. तर गोष्ट अशी झाली की विदर्भातला शेतकरी माल पिकवणं शिकला, एका एकरात मधला आम्ही किती माल काढतोय त्या अंदाजने पण भावच भेटत नाही, पण विदर्भातल्या शेतकऱ्याला आपल्या मालाचा कसा भाव योग्य भेटू शकते, तुमचा काय अनुभव सांगते याविषयी? नमस्कार. ऍक्च्युली विदर्भातल्या शेतकऱ्याचा भाव म्हणण्यापेक्षा आपल्याला ग्राहकाला काय पाहिजे या दृष्टीने जर आपण पिकवलं तर आपल्याला भावाच्या मागे पाळण्याची गरज नाही. त्यामुळे आपल्याला आपली जी काही गुणवत्ता आहे ही जागतिक दर्जाची असणं जरुरी आहे, आपलं उत्पादन खर्च योग्य असणं जरुरी आहे, आणि उत्पादकता ही पण आपली जागतिक लेवलची असणं जरुरी आहे. त्यामुळे भाव हा आपल्या हातात नाही आहे, ह्या बाकीच्या 3 गोष्टी आपल्या हातात आहे की खर्च कसा करायचा, किती करायचा, योग्य कसा करायचा, आणि उत्पादन कसं वाढवता येईल त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर, जगात काय चाललंय, आपली कॉम्पिटिशन बॉ नसली विदर्भाची पंजाब सोबत नाही, आपली कॉम्पिटिशन ब्राझील अमेरिका इथल्या कंट्रीशी आहे. त्यामुळे आपण तेवढं सतर्क होणं जरुरी आहे आणि टेक्निकली तेवढं साऊंड होणं जरुरी आहे की जेणेकरून आपण जगाला कॉम्पीट करू. त्यामुळे भाव मागणं, भाव कोणाच्याच हातात नाही आहे. रेट खूप म्हणजे माल खूप आला तर भाव पडणार आहे, सप्लाय डिमांडवर असतो, तो आपल्या हातात नाही आहे. त्यामुळे हे सात्विक वाटत नाही, पण गुणवत्ता ही जागतिक लेवलची झाली तर निश्चित प्रॉफिट तयार होईल. माझ्यासोबत आणखीन एक असा चेहरा आहे की शेंदूरजना घाटजर मधलं साऱ्या लोकल माहित आहे की संत्राची कलम मधले की शेघाटून आणतात, असे आमचे फुटाने सर आहेत. सर नेमकं काय होते लकाच आपल्या इकडे की थोडस कलमीच्या बाबतीत घोटाळा होऊन राहिला बहुत, सांगा ना आम्हाला काहीतरी. कलम घेताना जसं आपण मुलगी पाहायसाठी जातो तर मुलीचे आई वडील पाहतो, मामा पाहतो, तसंच कलमा घेताना सुरुवातीला त्या कलमाचे रूटस्टॉक आणि मदर ब्लॉक पाहणं गरजेचं आहे. कलम किती महाग आहे याच्याशी काही संबंध नाही. आता लोक बाजारात जाताना कलमा ही स्वस्त कोणाची आहे आणि उंच कोणाची आहे हे म्हणून निवड करतात, तो भाग तसा नाही आहे. संत्र्याच्या कलमा जर व्यवस्थित असल्या, रूटस्टॉक मदर ब्लॉक जर त्याच्याजवळ असला तरच त्याच्या कलमा घ्यायच्या, म्हणजे आईबाप त्याच्याकडे आहे अशाच माणसाच्या कलमा घ्यायच्या. त्या महाग असल्या तरी चालेल, पण क्वालिटीच्या असते. क्वालिटीच्याच कलमा घेतल्या तर क्वालिटीचे संत्र तयार होईल आणि बाजाराला आपण तोंड देऊ शकू. दॅट्स ऑल.